माजी आमदार देवेंद्र साटम व त्यांचे समर्थक तसेच अन्य मान्यवरांचा पक्षप्रवेश समारंभ आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन कर्जत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर शनिवारी करण्यात आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला विक्रमी संख्येने नागरिकांची उपस्थिती होती. एका देवेंद्रला मदत करण्यासाठी माजी आमदार साटम यांच्या रूपाने दुसरा देवेंद्र येतोय ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. कोणतीही अट न घालता साटम यांनी प्रवेश केला असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी यावेळी काढले. माजी आमदार देवेंद्र साटम यांच्या पक्षप्रवेशामुळे कर्जत खालापूर परिसरात भाजपची ताकद अनेक पटींनी वाढली आहे. यावेळी व्यासपीठावर आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा, अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, संपर्क प्रमुख आमदार प्रवीण दरेकर, आमदार सर्वश्री किसन कथोरे, संजय भेगडे, अमित साटम, भाजपचे प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, जिल्हा सरचिटणीस महेश बालदी, पनवेल तालुकाध्यक्ष अरुण शेठ भगत, महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष कल्पना दासनाने, जिल्हाध्यक्ष कल्पना राऊत, उपमहापौर चारुशीला घरत, सभागृह नेते परेश ठाकूर, आरपीएचे जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड आदी उपस्थित होते. पक्षप्रवेशानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात भाजप सरकार करीत असलेली जनहिताची कामे तसेच विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. आपल्या भाषणात मुख्यमंत्री म्हणाले की केवळ माझ्या कार्यकर्त्यांना न्याय मिळावा म्हणून मी भाजपच्या प्रवाहात येत आहे हे माजी आमदार देवेंद्र साटम यांनी स्पष्ट केलं आहे. कोंढाणे धरणात भ्रष्टाचार करून लुटण्याचे काम करणारे सरकार आपण पाहिले, आता हेच राष्ट्रवादीवाले संघर्ष यात्रा काढतात. राज्याला शुक्रवार नेण्याचे काम करायचे आहे, त्यासाठी साथ द्या असे आवाहनही त्यांनी केले. मी आज या निमित्ताने इथे उपस्थित सर्व जनतेला एवढं सांगू इच्छितो, आम्ही सर्व लोक जे या ठिकाणी मंचावर बसलो आमच्या करता सत्ता भोगायची नाही आहे, आमच्या करता सत्ता राबवायची नाही आहे, आमच्या करता सत्ता हे सेवेचं साधन आहे. या सत्तेच्या सेवेच्या साधनातन सत्तेला उपकरण मानून सामान्य जीवनात माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याकरता या सत्तेचा उपयोग आम्हाला करायचा आहे. आणि म्हणून आपल्याकडनं अपेक्षा एवढीच आहे, आमच्या पाठीशी उभे राहा, आम्हाला आशीर्वाद द्या, काही चुकलं तर सांगा, ते दुरुस्त करू. आम्ही देखील आपल्यासारखी सामान्य माणसं, एखादी चूक आमच्या हातून देखील होईल, पण एक गोष्ट सांगतो, चूक जरी झाली तरी बेईमानी होणार नाही. चूक जरी झाली तरी ती चूक ही चुकून झालेली असेल, ती बेईमानीने झालेली नसेल. या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करत या महाराष्ट्राला सर्वोच्च शिखरावर नेण्याचा प्रयत्न आमचा आहे. आज मला सांगताना आनंद वाटतो, देशामध्ये जेवढी गुंतवणूक येते त्या परकीय गुंतवणुकीपैकी 50% गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रामध्ये आपण आणू शकलो. जो महाराष्ट्र उद्योगामध्ये पिछाडीवर होता त्याला पहिल्या क्रमांकावर आणण्याचं काम आपण केलं आहे. इथल्या तरुणाईच्या हाताला काम द्यायचं, इथल्या महिलांच्या हाताला काम द्यायचं, इथल्या दीन दलित गोर गरीब आदिवासी यांच्या हाताला काम द्यायचं हा आपला प्रयत्न आहे. त्या प्रयत्नांमध्ये आपण देखील सामील व्हा, आमच्या खांद्याला खांदा लावून आम्हाला आशीर्वाद द्या. आणि आमच्या देवेंद्रजींनी आज जो प्रवेश केला आहे त्याला भरभरून आपल्या टाळ्यांनी प्रतिसाद द्या एवढीच विनंती करतो. केंद्र व राज्य अशी दोन्ही सरकारे विकासाच्या दिशेने काम करीत असून सशक्त भारत घडवण्यासाठी सशक्त भाजप होणे गरजेचे असल्याचे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण आपल्या भाषणात म्हणाले. येणाऱ्या काळामध्ये देशाला जर सशक्त बनवायचं असेल, सशक्त भारत जर तुम्हाला आम्हाला सर्वांना बनवायचं असेल तर सशक्त भाजप होणं ही काळाची गरज आहे आणि त्यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी काम करायला पाहिजे. हा विषय घेऊन आम्ही ग्रामीण भाग असो शहरी भाग असो या सर्व भागांमध्ये सातत्याने केंद्रामधलं असलेलं नरेंद्र मोदींचं सरकार आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं राज्यामधलं असलेलं सरकार हे ज्या पद्धतीने विकासाच्या दिशेने काम करतायत, विकासाच्या दिशेने वाटचाल करतायत, ते सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्याचं काम भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा करताना दिसतोय. भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले की भ्रष्टाचाराचे दुसरे नाव राष्ट्रवादी काँग्रेस असून आता या मतदारसंघात 3 वेळा निवडून आलेले माजी आमदार देवेंद्र साटम यांच्या रूपाने कल्पक नेतृत्व आज भाजपच्या प्रवाहामध्ये सहभागी होत आहे. या रायगड जिल्ह्याचं भारतीय जनता पार्टीचं अध्यक्षपद ज्यांनी भूषवलं ते नाना गंगजी यांचा हा कर्जत तालुका आणि त्यामुळे या कर्जत आणि खालापूरच्या या नगरीमध्ये मुख्यमंत्री महोदयांचं
स्वागत करत असताना मला मनापासून आनंद होतो आणि या ठिकाणी आपल्या सर्वांनाही निश्चितपणानं तो आनंद झालेला आहे. आज या कर्जत आणि या सगळ्या परिसरामध्ये खरं म्हटलं तर रायगड जिल्हा म्हणजे तसं म्हटलं तर पुणे आणि मुंबई या दोन्ही ठिकाणांना जोडणारा हा कर्जत आणि कालापूरचा परिसर. या सगळ्या कोकणांचा हा जो वैभवशाली वारसा आहे केवळ कर्जतकडे पाहिलं तर या वैभवशाली वारशाची आपल्याला ओळख पडते आणि त्यामुळे या कोकणामध्ये जास्तीत जास्त विकासाची गंगा आणली पाहिजे या भावनेतून या रायगड जिल्ह्यामध्ये रत्नागिरीमध्ये सिंधुदुर्गमध्ये ठाणे पालघर या ठिकाणी विकासाची गंगा आणण्याचा प्रयत्न माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सर यांच्या माध्यमातून होतोय. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना या ठिकाणी अभिवादन केलं त्यांची राजधानी म्हणजे रायगड किल्ला. या रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी सगळ्यात आधी या ठिकाणी 600 कोटींचा भरभक्कम निधी देऊन या निश्चितपणे तुम्हाला आम्हाला अभिमान वाटेल अशा पद्धतीचं हे काम या ठिकाणी उभं राहतंय. शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या वेळी शिवसेना आता राहिली नाही, खरा शिवसैनिक खितपत पडला असून शिवसेना ही ठेकेदार आणि गद्दारांची संघटना झाली असल्याचा हल्ला बोल माजी आमदार देवेंद्र साठे यांनी केलाय. जी शिवसेना प्रमुखांची शिवसेना होती, ज्या पद्धतीत तो शिवसेनेचा कार्यकर्ता काम करत होता तो बिचारा त्या ठिकाणी गावात खेळत्या खितपत पडलेला आहे. त्याला कोणी वाली राहिलेला नाही आणि या ठिकाणी ठेकेदारांची गद्दारांची मक्तेदारांची संघटना अशा प्रकारे नव्याने नावारूपाला आलेले आहे. त्यामुळे मला खात्री पडली ही शिवसेना शिवसेना प्रमुखांची राहिलेली नाही, त्या आदर्श विचारसरणीवर जाणाऱ्यांची राहिलेली नाही आणि त्यामुळे अशा लोकांच्या नेतृत्वाखाली काम करण्यापेक्षा भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काम करावं. जे नेतृत्व संपूर्ण देशाला दिशा देत आहे, जे नेतृत्व संपूर्ण देशाची वंचना त्या ठिकाणी करत आहे, जे नेतृत्व या हिंदुस्थानचं नाव संपूर्ण जगामध्ये एक नंबरला कसं जाईल यासाठी प्रयत्न करत आहे, जे नेतृत्व संपूर्ण हिंदुत्वाचा विचार मनाशी धरून त्या विचारधारेने आम्ही हिंदुस्थानला पुढे नेण्याचं काम करत आहे, असे सन्माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही या भारतीय जनता पक्षामध्ये आज काम करायला सुरुवात केलेली आहे.